प्राधिकरण के माध्यम से दवाओं की खरीद होती है। मेडिकल दवा की खरीद स्वास्थ्य विभाग के माध्यम से उसकी अध्यक्षता में गठित प्राधिकारों के माध्यम से होती है। यह सारी प्रक्रिया ई टेंडर प्रक्रिया प्राधिकरण के माध्यम से की जाती है। दवा की कोई कमी नहीं है। पिछले 5-6 दिन छुट्टियां थी और निजी अस्पताल भी काफी हद तक बंद थे। इसके चलते नांदेड़ के सरकारी अस्पतालों में मरीजों की आमद अचानक बढ़ गई। बच्चे का वजन कम होने के कारण यह घटना घटी है। ऐसी जानकारी धर्मराव बाबा आत्राम द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए दी गई। इसी के साथ आत्राम बोले कि मिलावटखोरी के खिलाफ भी अभियान शुरू किया गया है। अधिकारियों को निर्देश दे दिए गए हैं। आने वाले दिनों में त्योहार का सीजन होने के कारण इन 4 महीनों में अभियान चलाकर इस पर अंकुश लगाने का काम किया जाएगा। हॉफकिन्स जो है पहले या पूर्वी काय होता कि आमच्याकडे अधिकार होता की सगळं मेडिसिन्स वगैरह अपन खरीदी पहले आमच्याकडून होत होता। मग मध्येच अपन कायदा झालेला विधानसभेमध्ये आणि त्याच्यामध्ये प्राधिकरण निर्माण झालं आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून त्या मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक प्राधिकरण तयार झालेलं आहे आणि त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून म्हणजे फार मोठा मेडिसिनचं जे खरेदी आहे ते आरोग्य विभागाच्या माध्यमातून होतो आणि ते सगळं आरोग्य विभागाच्या माध्यमातून होत असल्यामुळे ते सगळं त्या विभागाकडे जाते आणि हे सगळं जे टेंडर्स वगैरे आहेत ते सगळं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असतो आणि मेडिसिन्सचा काही कमतरता आहे असा काही प्रकार घडलेला नाही। थोडाफार आपल्याला जे अधिकारींचा जे कमतरता होता त्यापुरतं ते होतं आणि महत्त्वाचं म्हणजे काय की 5-6 दिवस सुट्टीचे दिवस होते आणि हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल सगळे बंद होते आणि त्याच्यामुळे मग फ्लो वाढला नांदेडमध्ये आणि 500 ची संख्या ते रोजचं 1000 पेशंट्स येणं सुरू झाले। म्हणजे ते कमी वजनाचे जे मुलं मुली जे बाळ आहेत त्याच्यामुळे थोडंफार त्या आपण पाहतो की रेशो थोडा वाढलेला आहे। भेसळ आपण ते आम्ही मोहीम आता नुकत्याच आपण पत्र काढलेलं आहे। सगळं आमचे जे विभागाचे जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना आपण डायरेक्शन दिलेलं आहे की भेसळ फार मोठ्या प्रमाणामध्ये सण आहेत। आता गणपतीचं झालं, आता नवरात्र येत आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे, त्याच्यानंतर क्रिसमस, म्हणजे हे इयर एंडिंग वगैरे सगळं ह्या भागामध्ये आपण जवळजवळ या 4 महिन्यामध्ये आपण एक मोहीम आपण राबवित आहोत जिथे की हे भेसळ जे फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे। भेसळ म्हणजे सगळं दृष्टिकोनातून म्हणजे रेस्टॉरंट असेल, तेलामध्ये असेल, आपला मिठाईमध्ये असेल किंवा इतर बाबी असेल, तर आम्ही कडक ते कडक मोहीम आपण राबवत आहोत आणि जिथे जिथे आम्हाला इन्फॉर्मेशन येईल त्या भागामध्ये आम्ही जाऊन रेड्स वगैरे आम्ही करणार आणि कारवाई आमचा भक्कम प्रमाणामध्ये आपण 3 महिन्यामध्ये पाहतो की त्याचे रिझल्ट आपल्याला दिसत आहेत।